नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जीडीसी अकॅडमीमध्ये। बऱ्याच दिवसापासून ज्या परीक्षांवर स्थगिती आली ती हळूहळू आता उठत आहे। आरोग्य विभाग परीक्षा दिनांक जाहीर झालेला आहे। आता या व्हिडिओमधून तुम्हाला मी जे अपडेट देणार आहे ते फार महत्त्वाचं आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, सर्व अपडेट तुम्हाला मिळत असते। आणि 7 वाजता संध्याकाळी 7 PM आणि 10 PM रोज आम्ही लाईव्ह जातो। MPSC आणि कंबाईनचा सिलेबस आम्ही तिकडे कम्प्लीट करतो सर्व विषय। तर या लेक्चरमध्ये मित्रांनो तुम्हाला मी अपडेट देणार आहे काय आहे नवीन बद्दल, आणि ऑफलाईन आहे का ऑनलाईन होणार आहे ही परीक्षा मी तुम्हाला ते सांगणार आहे। पहिली गोष्ट तर ती समजून घेऊ काय आहे की राजेश टोपे ज्यावेळेस औरंगाबाद मध्ये हे बोलत होते त्यावेळेस बोलताना त्यांनी एक गोष्ट सांगितली, म्हणजे जिल्हा वार्षिक आढाव्याच्या बैठकीसाठी ते औरंगाबाद इथं बोलत होते आणि बोलताना त्यांनी काही खास गोष्टी दिलेल्या आहेत माहिती, त्याबद्दल आपण बघू। हे औरंगाबाद एडिशन आहे आणि लोकसत्ताचं आहे, ठीक आहे। ही काल माहिती सर्वांच्या जे टेलिग्रामला वगैरे आहे जवळपास पोहोचलेलीच होती। तर मी तुम्हाला जे विद्यार्थी आपल्या चॅनलला जोडलेले आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती एकदा डिटेल विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर बघा, जे राजेश टोपे यांनी सांगितलं की आपल्याला 5000 पदाची 28 फेब्रुवारीला परीक्षा घेतली जाणार आहे, त्याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या त्यांनी। ही पद्धत जी आहे ऑलरेडी काम सुरुवात झालं, म्हणजे पेपर प्रिंटिंग साठी सुरुवात झालं आणि त्याची जे काही आदेश आहे ते माहिती व तंत्रज्ञान विभागाला दिलेले आहेत आणि त्यांच्या संबंधित जी कंपनी आहे, जी कंपनी नेमली होती त्या कंपनीनं काम सुरुवात केलेलं आहे, पहिला मुद्दा। अजून काय, तर ही पद्धत जी आहे OMR या सीट जी आहे ही दिली जाणार आहे, म्हणजे OMR सीट पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाणार आहे। आता OMR सीट म्हणजे याचा अर्थ लक्षात आला सर्वांना, ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे मित्रांनो, ऑफलाईन होणार आहे, ठीक आहे, ही ऑनलाईन होणार नाही। दोन गोष्टी मुद्दे इथे लक्षात येतात, एक म्हणजे हे OMR पद्धत आणि दुसरी म्हणजे प्रश्नपत्रिका काढण्याचे काम हे दिलेली आहेत विभागाला, संबंधित विभागाला। मग याचा अर्थ आपल्याला हे प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटणार, त्याच्यानंतर OMR शीट भेटणार आणि तुम्हाला हे स्वतः मॅन्युअली सगळं फीड करावं लागेल, म्हणजे हे याचा अर्थ काय, तर ऑफलाईन परीक्षा होणार आहे एवढं निश्चित। अजून एक महत्वाचं अपडेट आहे ते म्हणजे काय, तर याच या पदा जे आहे याच्यामध्ये एक आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या पदाचाही याच्यामध्ये समावेश असणार आहे। या 5000 पदाची जी भरती होणार आहे आणि तो पहिला टप्पा असा म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे। हा कोणता टप्पा आहे, तर तो पहिला टप्पा आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये मित्रांनो जवळपास 5000 जागा त्या भरल्या जातील आणि ही किती कोणत्या तारखेला होणार आहे, तर ते 28 फेब्रुवारी। आता मला एक प्रश्न असा पडला की दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि राजेश टोपे की असू द्या किंवा आरोग्यमंत्री किंवा आपले उपमुख्यमंत्री असू द्या, यांनी जेव्हा प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना बऱ्याच काही गोष्टी बोलल्या की आम्हाला वेळ आणू नका लॉकडाऊनची वगैरे वगैरे, जसं शिवजयंतीला हे केलेलं आहे आता की तुम्ही 100 माणसंच एकत्र येऊ शकता कारण दिवसेंदिवस लॉकडाऊन आपला जे प्रादुर्भाव आहे तो वाढत आहे, याची सर्वांनी काळजी घ्यावी, ठीक आहे। अशा काही गोष्टीचा विचार करता मग हे ऑफलाईन जर होत असेल तर हे ऑफलाईन साठी काय प्रिकॉशन घेतील असं याच्यावर पण आपल्याला बघावं लागेल। मग आपण स्वतः सगळ्यांनी काळजी घ्यावी हे विसरू नका, स्वतः पर्सनली स्वतःचं स्वतः लक्ष द्यायचं आहे स्वतःना, तर ते एक आहे। तर याच्यानंतर मित्रांनो एवढंच नाही तर पोलीस भरती, त्याच्यानंतर ग्रामविकास मंत्रालय तसेच आरोग्य विभागातील पदाची जी भरती आहे ही लवकरच होणार आहे बाकीच्या गोष्टीसाठी, ठीक आहे। आता याच्यामध्ये अजून एक सांगायचं आहे मला की त्या 50 जवळपास 17000 पदं जी आहेत, 17000 पदं हे रिक्त आहेत, याच्यामधलं 50% पदं म्हणजे साधारणतः 8500 ह्या ज्या आहेत पहिल्या याच्यामध्ये, तर त्या लवकरच घेतल्या जाणार आहेत आणि म्हणजे या 8500 पदासाठी मुभा देण्यात आलेली आहे आणि पदभरतीच्या परीक्षा याच महिन्यात त्या पूर्ण होणार आहेत। आणि मित्रांनो तुम्हाला मार्च मध्ये या पदाच्या संदर्भातील तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पद स्थापनेचे आदेश सुद्धा दिले जातील, म्हणजे जे विद्यार्थी या परीक्षेला बसतील त्यांनी मार्चच्या लास्ट वीक पर्यंत तुमच्या हातामध्ये पद असेल असं हे या सगळ्या ओव्हरऑल न्यूज मधून आपल्याला लक्षात येतं। तर मग आपण तुम्ही जर आतापर्यंत अभ्यास केला नसेल किंवा तुमच्याकडे अपुरी माहिती असेल तर मित्रांनो या लोकसत्ताच्या
औरंगाबाद एडिशन मधून आपल्याला ही माहिती मिळालेली आहे. याच्यामध्ये तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नोंदवू शकता, किंवा माझं सांगण्यामध्ये कुठे कमी जास्त झालं असेल तर तरी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नोंदवू शकता. ठीक आहे, चला तर मग परत आपण पुढच्या अपडेटमध्ये भेटूया. आणि मी सकाळी जसं सांगितलं की तुम्हाला आता एमपीएससी जे आहे ते एक बैठक झाली त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची, सरकारसोबत आता चर्चा पण चालू आहे की एमपीएससी आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व परीक्षा कंडक्ट करणार आहे. जसं बाहेर काही राज्य जे आहेत सगळ्या परीक्षा त्यांचा जे पीसीएस आहे, जसं एखादं फॉर एक्झाम्पल साठी केरळ असू द्या, तर केरळ पब्लिक सर्व्हिस सगळ्याच परीक्षा त्यांच्या त्या कंडक्ट करतात. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एमपीएससी जे आहे हा आयोग पूर्ण परीक्षा त्या घेतल्या जाणार आहेत आणि ते एकाच छताखाली येतील पारदर्शकता वाढवण्यासाठी. ठीक आहे, तर मित्रांनो परत आपण भेटणार आहोत अशा नवीन अपडेटसह. तुम्हाला जर याच्यामध्ये काही डाऊट आला तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये नोंदवा. आणि दुसरी गोष्ट, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे रोज अपडेट तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.